विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि आजच्या सत्रात आपण पाहणार आहोत SSC बोर्ड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मॅथमॅटिक्स सेकंड आणि त्या अंतर्गत येणारा 8वा प्रॅक्टिकलचा जो भाग आहे तो एक्सपेरिमेंट नंबर 8. मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भाने आपण प्रॅक्टिकल एक्झामचे प्रयोग या ठिकाणी घेत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती. आणि त्या संबंधाने आजचा जो प्रॅक्टिकल एक्झाम आहे तो नंबर 8 आहे. आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंद करायचे आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जे ऑब्झर्वेशन टेबलसाठी नोंद केली दिलेली आहे ती नोंद करा. मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हाला सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत SSC बोर्ड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मॅथमॅटिक्स पार्ट 2 आणि त्यामधील प्रॅक्टिकल नंबर 8. नाऊ द एम ऑफ टुडेज प्रॅक्टिकल इज टू व्हेरीफाय टॅन्जेंट सेकंड थेरम युझिंग जिओ बोर्ड. मित्रांनो, आजचा एम आहे टू व्हेरीफाय टॅन्जेंट सेकंड थेरम. तर आपल्याला या ठिकाणी हा व्हेरीफाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी या ठिकाणी जिओ बोर्ड पिन्स आणि हे प्रोटेक्टर वगैरे दिलेलं आहेच. तर बघा, या ठिकाणी आपल्याला हा टॅन्जेंट सेकंड थेरम म्हणजे स्पर्शिका आणि स्पर्शिका आणि छेदिका हा जो थेरम आहे तो थेरम व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते किंवा याच्या उलट अंतरखंडित झालेला कंस हा अंतर्लिखित कोनाच्या मापाच्या दुप्पट असतो हे आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो. तर फर्स्ट लुक इट ॲट इन द फिगर नंबर फर्स्ट. बघा या ठिकाणी टू ऑब्झर्व फिगर नंबर फर्स्ट. पहिली फिगर पहा, या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की सेंटर ऑफ द सर्कल इज लाईज सेंटर ऑफ द सर्कल इज लाईज एक्सटेरियर पॉइंट ऑफ द अँगल बी ए सी. एक्सटेरियर पॉइंट ऑफ द अँगल बी ए सी फर्स्ट पॉइंट ए ऑन द सर्कल. तर बघा या ठिकाणी फर्स्ट ऑब्झर्वेशन काय आपलं या ठिकाणचं अँगल आपल्याला डिटरमाइन करायचा आहे बी ए सी. या ठिकाणी अँगल बी ए सी हा डिटरमाइन करायचा आहे काढायचा आहे आणि सेंटर ओ लाईज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल बी ए सी. सेंटर ऑफ द सर्कल ओ हा कुठं आहे बी ए सीच्या बाह्य भागात आहे. कोण बी ए सीच्या बाह्य भागात आहे. तर असं असताना आपल्याला बी ए सी काढायचं आहे. बघा हाऊ टू डिटरमाइन बी ए सी. टेक द प्रोटेक्टर ॲज शोन इन द फिगर. सो हिअर अँगल ऑफ बी ए सी इज 60 degree. लुक हिट हिअर 10, 20, 30, 40, 50 and 60. सो द अँगल ऑफ बी ए सी इक्वल टू 60 degree. नाव राईट डाऊन इन द ऑब्झर्वेशन टेबल अँगल बी ए सी इक्वल टू 60. नाऊ अँगल ए ओ सी फाइंड आउट अँगल ए ओ सी. ए ओ सी हियर ए ओ अँड सी. सो द अँगल ऑफ ए ओ सी इज 120, 120. आपल्याला या ठिकाणी ए ओ सी हे माप मिळालेलं आहे 120 मिळालेलं आहे. तर आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबलमध्ये 120 लिहूया 120. सो द मेजर ऑफ आर्क इक्वल टू 120. जेवढा केंद्रीय कोन असतो तेवढाच त्या पुढील कंसाचा माप असते
सो द एंगल मेजर ऑफ एंगल ए ओ सी इक्वल टू 120, देयरफॉर द मेजर ऑफ आर्क ए सी इक्वल टू 120, देयरफॉर रिलेशन बिटवीन एंगल बी ए सी एंड मेजर ऑफ इंटरसेक्टेड आर्क ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल बी ए सी बरोबर इज इक्वल 1/2 मीन्स हाफ मेजर आर्क ए सी. आलं का बघा, या ठिकाणी बी ए सीचं माप जे आहे ते 60 अंश आहे आणि 60 अंश हे 120 च्या निम्मे आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए सी इन द फर्स्ट फिगर. सेंटर ओ लाइज इन द एक्सटेरियर पॉइंट ऑफ अँगल बी ए सी. केंद्राचा जो वर्तुळाचा जो केंद्र होता ओ हा वर्तुळाच्या बाह्यभागात होता, सॉरी कोणाच्या बाह्यभागात होता, कोणत्या कोणाच्या, बी ए सी या कोणाच्या बाह्यभागात होता. आणि असं असताना त्या केंद्रीय कोणाचं त्या कोणाचं माप हे 60 आलेलं आहे आणि त्याच्या केंद्रीय कोणाचं माप म्हणजेच अँगल ऑफ ए ओ सी इक्वल टू 120, देअरफॉर आर्क इज इक्वल टू 120 अँड देअरफॉर द रिलेशन बिटवीन अँगल अँड आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए सी. सिमिलरली इन फिगर टू डिटरमाइन द एंगल बी ए सी हियर. एंगल बी ए सी इज इक्वल टू 190 डिग्री. लुक इट इन द फिगर, बी ए सी इक्वल टू 90 डिग्री. हियर द सेंटर ऑफ द सर्कल ओ लाइज ऑन द एंगल बी ए सी. सेंटर ऑफ द सर्कल ओ लाइज ऑन द एंगल बी ओ सी बी ए सी. बी ए सी या कोणावरती हा पॉइंट आहे ओ, सेंटर ऑफ द सर्कल. देअरफॉर द अँगल ऑफ बी ए सी, अँगल ऑफ बी ए सी इक्वल टू 90 डिग्री, विच इज टाइप ऑफ इंटरप्टेड आर्क ए सी इज अ सेमी सर्कल, अर्धवर्तुळ आहे जो आंतरखंडित कंस आहे. इंटरप्टेड आर्क इज अ सेमी सर्कल. देअरफॉर द मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. देअरफॉर हियर ऑल्सो रिलेशन बिटवीन मेजर अँगल बी ए सी अँड इंटरप्टेड आर्क ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी ए सी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए सी. हियर मेजर आर्क इज अ सेमी सर्कल 180. देअरफॉर 90 इक्वल टू हाफ ऑफ 180. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेंटर ओ हा वर्तुळावर असताना त्या कोणाचं माप 90 आलेलं आहे आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस म्हणजेच इंटरसेप्टेड आर्क इज अ सेमी सर्कल. देअरफॉर द मेजर ऑफ आर्क इक्वल टू 180, विच इज द मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल. देअरफॉर रिलेशन बिटवीन मेजर ऑफ अँगल बी ए सी अँड इंटरसेप्टेड आर्क ए सी इज मेजर अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए सी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण दुसरी जी फिगर होती त्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल ओ लाइज ऑन द अँगल ऑफ बी ए सी असं असताना या कोणाचं माप आपल्याला 90 डिग्री मिळालेलं आहे आणि या आर्कचं माप जे आहे ए सी हा जो आर्क आहे या आर्कचं माप आहे सेमी सर्कल आणि सेमी सर्कल असतो 180 चा. देअरफोर द मेजर ऑफ आर्क ए सी इक्वल टू 180 अँड हेन्स प्रूव्ड दॅट द अँगल बी ए सी मेजर ऑफ अँगल बी ए सी इक्वल टू द हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए सी. नाव इन द लास्ट फिगर, थर्ड फिगर, फिगर नंबर 3 मध्ये बघा, या ठिकाणी जो सेंटर आहे, सेंटर ऑफ द सर्कल ओ इज लाइज इंटेरियर ऑफ द अँगल बी ए सी, बी ए सीच्या अंतर्भागात आहे आणि असं असताना या ठिकाणचा होणारा कोन जो आहे बी ए सी हा किती अंशाचा असेल बघा या ठिकाणी मित्रांनो. तर हा जो आहे हा जवळपास असेल 120 चा आहे, 120 अंशाचा हा कोन आहे. अँगल बी ए सी इज इक्वल टू 120 बिकॉज हियर
द सेंटर ऑफ द सर्कल विच इज ओ इज लाइज इन इंटीरियर ऑफ द एंगल बी ए सी. हेंस द एंगल ऑफ बी ए सी, मेजरमेंट ऑफ एंगल ऑफ बी ए सी इक्वल टू 120. नाउ राइट डाउन इन द ऑब्जर्वेशन टेबल नंबर 3. मेजर ऑफ एंगल बी ए सी इक्वल टू 120 एंड मेजर ऑफ एंगल ए ओ सी, सी लुक इट इन द पिक्चर डायग्राम हियर नंबर 3. ए ओ सी, व्हाट इज द मेजरमेंट ऑफ ए ओ सी? ए ओ सी, ए ओ सी इज ऑल्सो 120. या ए ओ सीचं माप सुद्धा 120 अंश आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की मेजर ऑफ अँगल ए ओ सी इक्वल टू 120 अँड मेजर ऑफ आर्क ए टी सी विच इज एक्स इक्वल टू 120 अँड मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क ए डी सी इक्वल टू 360 मायनस 180. वर्तुळ कंसाच्या मापामधून 120 मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळते? मेजर आर्क ए डी सी, इंटरसेप्टेड आर्क ए डी सी विच इज 240. दरपर हियर आल्सो प्रूव दॅट द मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी. मीन्स इंटरसेप्टेड जो काय आर्क आहे तो ए डी सी आहे या ठिकाणी, आणि त्याचं माप हे कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे, म्हणजेच कोणाचं माप हे या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे सिद्ध केलं की दी कन्क्लुजन दॅट दी मेजर ऑफ टॅन्जंट सेकंड अँगल इज हाफ दी मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा 8वा प्रॅक्टिकल नंबर 8 घेतलेला आहे विथ ॲन्सर टू व्हेरीफाय टॅन्जंट सेकंड थेरम युजिंग झिरो बोर्ड. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये दुसऱ्या एका नवीन प्रयोगासह. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया, जय हिंद. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपण खास तुमच्या म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे, जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल एक्झाम सोपी जावी म्हणून. आणि थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या मित्रांना सांगा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद.